नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आमच्या एम पी एस सी टिप सेंट्रिक या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मी निलेश नवरे माझे सहकारी शोएब पटेल आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत आजचं आमचं टॉपिक आहे चालू घडामोडी प्रश्नसंच दुसरा आपल्यासमोर मी मांडत आहो तरी विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत तुम्ही मला जर का फॉलो नसून केले तर प्लीज फॉलो करा आणि मागील कोर्स बघा मागील कोर्समध्ये मी अर्थशास्त्र इतिहास भूगोल आणि राज्यशास्त्र यांच्या बऱ्याचशा ट्रिक्ससुद्धा आपल्यासमोर मी मांडलेले आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने ते तुम्हाला अत्यंत उपयोगी पडणार आहे तरी तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूवरील बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे निरंतर व्हिडिओ मिळवत राहा आणि एक महत्त्वपूर्ण सूचना आहे का तुम्ही मला अनअकॅडमीवरसुद्धा फॉलो करू शकता अनअकॅडमीवर फॉलो करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अनअकॅडमीवर तुम्हाला खूप सारे व बेस्ट व्हिडिओ बघायला मिळणार आहे अनअकॅडमीवर एम e पी एस सी यू पी एस सी बँकिंग रेल्वे व इतर सर्व स्पर्धा परीक्षेचे उत्तम लेसन तुम्हाला पाहायला मिळेल तरी तुम्ही अनअकॅडमीचे जे लर्निंग ॲप आहे ते डाउनलोड करायला विसरू नका चला तर विद्यार्थी मित्रांनो आजचा जो टॉपिक आपल्यासमोर आलेला आहे चालू घडामोडीचा प्रश्न संच तर त्या बघूया पहा पहिला प्रश्न कोणत्या राज्य सरकारने आय एन एस विराट या युद्धनौकेचे वस्तू संग्रहालयात रूपांतरित करण्याचा प्रस्तावास मान्यता दिलेली आहे ऑप्शन पहिलं गुजरात दुसरा ऑप्शन गोवा तिसरं ऑप्शन महाराष्ट्र आणि चौथा ऑप्शन आंध्र प्रदेश तर महाराष्ट्र सरकारने आय एन एस विराट जे आहे आपली युद्धनौका जी होती तर त्यांना वस्तू संग्रहालयात रूपांतरित करण्याचा प्रस्तावास त्यांनी मान्यता दिलेली आहे याशिवाय बघा दुसरा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे तर दुसरा प्रश्न बघूया पहा यामध्ये अयोग्य विधान ओळखा असं म्हणण्यात आलेलं आहे यात तीन विधान करण्यात आलेलं आहे त्यातलं पहिलं की देशात मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी नोव्हेंबर हा दिन हा जो दिवस आहे राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा के करण्यात येत असतो दुसरं मौलाना अब्दुल कलाम आझाद हे एक स्वतंत्र सैनानी आणि स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते त्यानंतर तिसर त्यांनी पाच ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ते फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावन्न या काळात शिक्षण मंत्री म्हणून सेवा त्यांनी दिली होती पर्याय उत्तर पहिलं म्हणते की अ बरोबर दुसरं म्हणताय ब बरोबर तिसरं म्हणताय तिसरं बरोबर आणि चौथं म्हणताय एकही नाही तर यामध्ये आपल्याला अयोग्य विधान ओळखण्यास सांगण्यात आलेलं आहे तर अयोग्य एकही विधान नाही आहे वरील तीनही विधान योग्य आहे म्हणजे चार नंबरचं पर्याय इथे योग्य राहील समोर बघा तिसरा प्रश्न आलेला आहे आपल्यासमोर यात सुद्धा तीन विधान करण्यात आलेले आहे त्यातलं पहिलं विधान बघूया पहा पईपद्दन चंदन या संघाने केरळ मधील नेहरू ट्रॉफी बोट रेस दोन हजार ही जिंकली दुसरं विधान केरळची सुप्रसिद्ध बोट रेस वलमकल्ली या नावाने ओळखली जाते आणि तिसरं विधान बघा की केरळमध्ये नेहरू ट्रॉफी बोट रेस नंतर स्केन बोटची सर्वात मोठी शर्यत ही आहे पर्याय उत्तर पहिलं म्हणताय की अ बरोबर दुसरं पर्याय उत्तर म्हणते ब बरोबर तिसरं पर्याय उत्तर म्हणते तीन नंबर बरोबर आणि चौथं पर्याय उत्तर म्हणते की वरीलपैकी सर्व बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो पहा तीन नंबरचं जे प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे त्यातले तीनही विधान हे योग्य राहील म्हणजेच वरीलपैकी सर्व चार नंबरचं उत्तर हे योग्य आहे समोर पहा चौथा प्रश्न योग्य विधाने ओळखा यामध्ये चार विधान करण्यात आलेले आहेत त्यातलं पहिलं विधान भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया पासष्ट किलो वजनी गटात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आलेला आहे दुसरं विधान या वर्षात पाच पदके जिंकणाऱ्या चोवीस वर्षीय बजरंग पुनिया यू डब्ल्यू डब्ल्यूच्या यादीत शहाण्णव गुणांसह प्रथम क्रमांकावर विराजमान आहे त्यानंतर तिसरं क्युबाचा एले फ्रान एलेझांद्रो एनरिक ब्लाडेस टोबियर सहासठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे त्यानंतर चौथं विधान की रशियाचा अखमद चाखेयू बेचाळीस गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे पर्याय उत्तर पहिलं म्हणते एक आणि दोन बरोबर पर्याय उत्तर दुसरं म्हणते दोन आणि चार बरोबर सॉरी दोन आणि तीन बरोबर तिसरं म्हणताय एक आणि चार बरोबर आणि चौथं म्हणताय की वरील पैकी सर्व बरोबर आहे तर वरीलपैकी सर्वच्या सर्व विधाने येथे योग्य राहील समोर पाहूया पहा पाचवं अयोग्य विधाने ओळखा यात तीन विधान करण्यात आले आहेत त्यातलं पहिलं की वैश्विक शीतकर शीतकरण अभिनवता शिखर परिषद दोन हजार अठरा नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे दुसरं केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे ही परिषद भरवण्यात आली आणि तिसरं यामध्ये विधान करण्यात आलेलं आहे की वातानुकूलित यंत्रणेच्या वाढत्या मा मागणीमुळे हवामानाला पोहोचणारा धोका याबाबत या, या परिषदेची चर्चा चालवली आहे पर्याय उत्तर पहिलं म्हणते एक व दोन बरोबर दुसरं आहे दोन व तीन बरोबर तिसरं आहे तिसरं योग्य आहे आणि चौथं आहे एकही नाही तर विद्यार्थी मित्रांनो अयोग्य विधान ओळखण्यास सांगण्यात आलेलं आहे तर वैश्विक शिथिलता अभिनवता शिखर परिषद जे आहे तर त्या सम त्या संदर्भात वरील तीनही विधान हे योग्य राहील म्हणजेच अयोग्य यातलं कोणतंही नाही म्हणजे चार नंबरचं ऑप्शन योग्य आहे त्यानंतर महा सहावा प्रश्न आलेला आहे यामध्ये सुद्धा अयोग्य विधान ओळखण्यास सांगण्यात आलेलं आहे त्यातलं तीन विधानापैकी पहिलं विधान बघा पश्चिम बंगाल राज्य सरकारने दोन हजार सॉरी पश्चिम बंगाल राज्य सरकारने पंधरा नोव्हेंबर या तारखेला रोसेगुल्ला दिन रोसेगोल्ला म्हणजे आत्ता आपला रसगुल्ला जे म्हणतो आपण रोसेगुल्ला दिन पाळण्याचा निर्णय घेतला आहे दुसरं बंगालच्या प्रसिद्ध रस रसगुल्ला या मिष्ठान्नाला भौतिक भौगोलिक सांकेतिक जी आय टॅग प्राप्त झालेला आहे तिसरं त्यांच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हा दिन पाळण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता किंवा केला गेलेला आहे घेतला गेलेला आहे पहिलं ऑप्शन की अ बरोबर दुसरा ऑप्शन दोन नंबर बरोबर तिसरं ऑप्शन तीन नंबर बरोबर आणि चौथं एकही नाही तर एक नंबरचं पर्याय उत्तर जे आहे तेच येथे काय राहील अयोग्य राहील की पंचवीस नोव्हेंबर या तारखेला रजगुल्ला दिन म्हणून ते पाळण्याचा निर्णय घेतलेला आहे हेच वाक्य अयोग्य आहे दोन नंबर आणि तीन नंबर हे योग्य राहील समोर बघूया सातवा प्रश्न पाच नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी प्रवासी रोपवे वे प्रकल्पासाठी वॅपकोस आणि डोपेल मायर यांनी सामंजस्य करार केला त्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या दोन विधाने करण्यात आली आहेत त्यातलं पहिलं वॅपकॉस पंचेचाळीस देशांमध्ये कार्यरत असलेली एक भारतीय बहुराष्ट्रीय संस्था आहे दुसरं डोप्लेमेर ही ऑस्ट्रेलियाची जग जगातील सर्वात मोठी रोपवे निर्माता कंपनी आहे अचूक विधाने ओळखा असं म्हणण्यात आलेला आहे यामध्ये पहिलं पर्याय उत्तर अ बरोबर दुसरं पर्याय उत्तर ब बरोबर तिसरं पर्याय उत्तर दोन्ही बरोबर आहे म्हणते आणि चौथं म्हणते एकही एक नाही तर वरील जे दोन्हीही विधान करण्यात आलेलं आहे ते योग्य आहे यामध्ये व्यापकॉस पंचेचाळीस देशामध्ये कार्यरत असणार असणारी भारताची बहुराष्ट्रीय कंपनी आहे आणि डोपले मेयर हे ऑस्ट्रेलियाची जगातील सर्वात मोठी रोप वे निर्माता कंपनी आहे आठवा प्रश्न बघूया पहा कोणत्या भारतीय नेमबाजाने कुवेत येथे आठव्या आशियाई शॉटगन अजिंक्यपद स्पर्धेत जागतिक विक्रमी कामगिरीसह सुवर्ण सुवर्णपदक पटकावले पहिलं ऑप्शन आहे एल्वेनियर वलारिवान दुसरं हृदया हजारिका तिसरं आनंदवीर सिंह बजवा आणि चौथं मोहन राठोड तर कुवेत येथे जे झालेली स्पर्धा जी आहे तर कुवेत येथे झालेल्या आठव्या आशियाई शॉटगना जिंक स्पर्धेतनी आनंदवीर सिंग बजवा यांनी जागतिक क्रम विक्रमी जागतिक विक्रमी कामगिरीसह सुवर्ण पदक पटकवलेले आहे समोर बघूया नववा प्रश्न आलेला आहे निवडणूक आयोगाने कोणत्या राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत संगवारी मतदान केंद्राची स्थापना केलेली आहे त्यातलं पहिलं बघा मध्य प्रदेश दुसरं राजस्थान तिसरं मिझोराम आणि चौथं छत्तीसगड तर याचं योग्य उत्तर राहील की छत्तीसगड या राज्याच्या निवडणूक आयोगाने संघवारी मतदान केंद्राची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळेल चार नंबरचं उत्तर योग्य आहे त्यानंतर बघा आठवा प्रश्न सॉरी दहावा प्रश्न आठ नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून कोणत्या धोरणात्मक पेट्रोलियम साठा भरण्यास परदेशाच्या राष्ट्रीय तेल कंपनींना मंजुरी दिली गेली पहिलं विशाखापट्टणम दुसरं मंगलोर तिसरं पादूर आणि चौथा आहे यापैकी नाही तर पादूरचा जो राष्ट्रीय तेल कंपन्यांना तिथे मंजुरी मिळालेली आहे की केंद्रीय मंत्रिमंडळाकडून पादूरचा पे आ, पादूर म्हणजे धोरणात्मक पेट्रोलियम साठा भरण्यासाठी पादूरला परदेशाच्या राष्ट्रीय तेल कंपन्यांनी मंजुरी दिलेली आहे समोर समोर पहा अकरावा प्रश्न आठ नोव्हेंबर रोजी भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांमधील संपूर्ण हिश्शामध्ये निर्गुंतवणूक करण्यास मंजुरी दिली पहिलं ऑप्शन ओ एन जी सी दुसरं भारतीय विमान प्राधिकरण तिसरं ड्रेझिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि चौथं यापैकी नाही तर ड्रेझिंग कॉर्पोश कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड याला आठ नोव्हेंबर रोजी भारत सरकारच्या केंद्रीय मंत्री मंत्रिमंडळाने सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमा उपक्रमांमधील स संपूर्ण हिस्श्यामध्ये निर्गुंतवणूक करण्यास मंजुरी दिली त्यानंतर बघा बारावा प्रश्न येत आहे या तीन विधान करण्यात आले आहेत त्यातलं पहिलं अशोक कुमार गुप्ता यांची भारतीय प्रत प्रतिस्पर्धा आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली दुसरं गुप्ता यांची सुधीर मित्तल यांच्या जागी नेमणूक करण्यात आली तिसरं स्पर्धा अधिनियम दोन हजार दोन अंतर्गत स्थापित भारतीय प्रतिस्पर्धा आयोग सी आय सी सी आय ही भारताची एक विने विनिमया विनियामक वी, संस्था जी आहे त्यानंतर चौथं विधान यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे याची अड ऑक्टोबर दोन हजार चार रोजी स्थापना करण्यात आली सॉरी येथे तारीख देण्यात आलेली ऑक्टोबर दोन हजार चारमध्ये चारमध्ये याची स्थापना करण्यात आली तर विद्यार्थी मित्रांनो यातलं पहिलं आणि तिसरं जे वाक्य आहे तेच योग्य राहिलं म्हणजे एक नंबरचं उत्तर येथे योग्य आहे की अशोक कुमार गुप्ता यांची भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून त्याची निवड करण्यात आलेली आहे आणि स्पर्धा अधिनियम दोन हजार दोन अंतर्गत स्थापित भारतीय प्रतिस्पर्धा आयोग ही भारताची एक विनियामक संस्था आहे एवढंच योग्य राहील समोर पहा तेरावा प्रश्न आलेला आहे यात तीन विधान करण्यात आले आहेत त्यातलं पहिलं फ्रान्समध्ये दोन ठिकाणी भारतीय युद्ध स्मारके उभारण्यात आले दुसरं दिना नोव्हेंबर दिनांक नोव्हेंबरला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर तिसरं नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी प्रथम विश्वयुद्धाच्या समाप्तीला शंभर वर्ष पूर्ण झाली विद्यार्थी मित्रांनो योग्य विधान वरीलपैकी तीनही विधान योग्य आहे चौदावं बघूया पहा यात सुद्धा चार विधान करण्यात आले आहेत त्यातलं पहिलं केंद्रीय सर... रसायने व खते तसेच संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांचे बेंगळुरूमध्ये निधन झाले ते एकोणसाठ वर्षाचे होते दुसरं अनंतकुमार संयुक्त राष्ट्रामध्ये कन्नड भाषेत बोलणारे प्रथम व्यक्ती होते तिसरं ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साठी साली बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळामधील सर्वात तरुण मंत्री होते त्यानंतर चौथं कर्नाटकाच्या दक्षिण बेंगळूळ मतदारसंघातून ते सहा वेळा संसदेहून निवडून आले होते तर वरीलपैकी सर्व उत्तर योग्य राहील शेवटचा प्रश्न बघूया पहा पण वा अयोग्य विधान ओळखा यात चार विधान करण्यात आहेत त्यातलं पहिलं आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघात भारतीयांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली दुसरं भारताचा कार्यकाळ दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस असा असणार आहे त्यानंतर तिसरं दुबई येथे पार पडलेल्या आय टी यू परिषदेत भारताची निवड करण्यात आलेली आहे चौथं एकोणीसशे बावन्नपासून पासून भारत आय टी यूचा नियमित सदस्य आहे तर अयोग्य यामधलं विधान एकही नाही चार नंबरचं विधान योग्य राहील की एकही नाही कारण एक दोन तीन चार चारही विधान योग्य आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आजचा प्रश्नोत्तराचा संच जर का तुम्हाला आवडला असेल तो जास्तीत जास्त सब्सक्राइब करा लाइक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद